यांचा थोडक्यात परिचय. त्यांचे आजोबा अंबर म्हणून प्रसिद्ध गायक होते. वडील नाथूजी बियावत हे सुद्धा गायक होते. दिलरुबा हे इन्स्ट्रुमेंट वाजवण्यासाठी या साथीदारांचा सत्कार. यानंतर तानपुरेवर त्यांची साथ देणाऱ्या सौभाग्यवती गौरी दिवेकरजी नव्हे तर आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी गौरीताईंनी पंडितजींचे साथ केली आहे आणि म्हणूनच या दाम्पत्यानं आज इथपर्यंत वाटचाल केली आहे. आपण या दोघांचंही पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. 2010 साली पंडित हिंगराज दिवेकर यांची रुद्रवीणा ऐकली होती आणि त्यानंतर मी खूप शोधत होतो सगळीकडे की कुठे आपल्याला एखादी सीडी एखादी अल्बम कुठे रुद्रवीणेमध्ये मिळतोय का पाहायला वेगवेगळ्या पॅनेटिन म्हणा किंवा कुठे म्युझिक स्टोर्समध्ये पण कुठेही असं साहित्य कुठे किंवा अशी रचना कुठेही मला कुठल्याही कलाकाराची आढळून आली नाही. तेव्हा विचार केला की ठीक आहे ऐकायला मिळत नाही निदान मग शिकायला तरी मिळेल का आणि तो विचार करून मी पंडित हिंगराज दिवेकर यांच्याकडे मी गेलो. त्यांनी मला म्हणाले की तू तुला आवड झाली असेल तर तू नक्कीच मी तुला शिकवेन आणि त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. आणि त्या प्रवासाच्या दरम्यान असं लक्षात आलं की अरे जे आपल्याला नाही मिळालं पण हे वाजवताना आणि याचा आनंद आपण घेतो आहोत तर हे सर्वांना याची प्रचिती आली पाहिजे हे ऐकलं पाहिजे. कारण आत्ताचं जे आपण संगीत म्हणतो जे बजा ते रहो म्हणजे उड्या मारणारं आहे तर हा काही खरा संगीताचा अर्थ नव्हे. संगीत म्हणजे शांत आपला स्वतःचा स्वतःची ओळख करून घेणं स्वतःचा जो काही एक आतला आवाज आहे याच्याशी समरस होण्यासाठी संगीत आहे. तर हे लक्षात आलं आणि असं वाटलं की हे सर्वांना कळलं पाहिजे हे समजलं पाहिजे. आणि रुद्रवीणा कुठेही म्हणजे मी उदाहरण देईन एका मोठ्या म्युझिक कंपनीच्या शोरूममध्ये गेलो होतो आणि तिथे मी विचारलं रुद्रवीणाची सीडी मिळेल का तर त्यांनी तिथल्या मॅनेजरपासून सगळ्यांनी सांगितलं की रुद्रवीणा नावाचं असं काही वाद्यच नसतं तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेला आहात. तर मी त्यांना शेवटी सरांकडचा एक फोटो मुद्दाम त्यांना दाखवला की असं असं वाद्य असतं आणि तुम्ही प्लीज निदान एवढं तरी लोकांना कुणाला समजा आले तर सांगू नका की हे वाद्य नसतं एवढं तरी सांगू नाही आमच्याकडे अवेलेबल इथपर्यंत सांगा. पण तिथंच कुठेतरी हा मनामध्ये विचार सुरू झाला की हे सर्वांना कळलं पाहिजे आणि त्यासाठी कोणते मार्ग आहेत. मग त्याच्यातूनच एक विचार आला की आपण असं असं का नाही करू की एखादी प्लॅटफॉर्म वर्क करू करावा की जेणेकरून असे कलाकारांच्या अशा रचना जे आपण बघतो की बाजारात गेल्यानंतर एक ठराविक कलाकारांच्याच सीडीज अवेलेबल असतात आणि तेही ठराविकच रचना त्यांच्या अवेलेबल असतात सगळ्याच रचना अवेलेबल नसतात आणि त्याही बऱ्याच ठिकाणी अतिशय महाग असल्यामुळे लोक घेऊ शकत नाही. तर त्याच्यातून विचार झाला की एखादं असं स्मार्टफोन ऍप्लिकेशन करता येईल का किंवा अशा काही निर्मिती करता येईल का की जेणेकरून कारण स्मार्टफोन ऍप्लिकेशनचा विचार का झाला तर त्याचं कारण की आज खिशाखिशात प्रत्येकाच्या खिशात सगळीकडे स्मार्टफोन आलेले आहेत आणि लोकांना चांगलं ऐकायचं आहे परंतु उपलब्ध नाही आहे. त्या अनुषंगाने आम्ही ही कंपनी फॉर्म केली की जेणेकरून ज्याचा मेन उद्देश हा आहे की अशा कलाकारांच्या अशा रचना ज्या कोणी कधी ऐकलेल्या नाही आहेत त्या त्याच्यावर उपलब्ध करून द्याव्यात. आणि या व्यतिरिक्त नवोदित जे कलाकार आहेत ज्यांना कधीच वाव मिळत नाहीये तेच आपण परत परत ऐकतोय परंतु नवीन काहीतरी ऐकायचंय अतिशय छान छान त्याची क्रिएशन्स असतात बऱ्याच नवीन लोकांचे पण त्या कधी ऐकायला मिळत नाही त्यांना प्रोत्साहनही मिळत नाहीये तर त्याही अतिशय माफक किमतीमध्ये लोकांपर्यंत पोहोचाव्यात या अनुषंगाने आम्ही एक स्मार्टफोन ऍप्लिकेशन श्रवण या नावाने उपलब्ध करून देतो आहोत. हे पुढच्या आठवड्यात ऍप्लिकेशन ऍक्टिवेट होईल आणि याच नावाने आणि याच लोगोनी तुम्हाला ओळखता येईल श्रवण म्युझिक. 30 रागांचं टोटल रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि प्रत्येक राग साधारणतः 30-30 मिनिटांचा केलेला आहे. सकाळचे 10 राग दुपारचे 10 राग आणि संध्याकाळचे 10 राग अशी त्याची विभागणी केलेली आहे आणि यामध्ये 18 राग रुद्रवीणेत आहेत ज्यामध्ये काही पकवाज यावर ध्रुपद स्टाईलने वाजवले गेलेत आणि बाकी तबल्यावरती जे हेअर स्टाईलने आहेत आणि 12 राग सितारवर वाजवले गेले आहे. शांतीरनाद याचा अर्थ काय तर एकाने विचारले असं का नाव ठेवलंय तुम्ही म्हणजे शांतीरनाद म्हणजे काही वाजणारच नाही का ऐकूच येणार नाही तसं नाही आहे. शांतीरनाद याचा अर्थ
मनशांतीसाठी तर आपण संगीत ऐकतोच, परंतु फक्त मनशांती नाही आत्मशांतीचाही अनुभव कुठेतरी आपल्याला तेथे कुठेतरी तो जुळेल जवळ आपण तेथे गेलो जाता आलं पाहिजे. या हा खरा त्यामागे हे विचार होता आणि त्या अनुषंगाने शांतीर नाद हा या असं नाव सुचलं आणि साऊंड ऑफ सायलेन्स यांनी आम्ही सुरुवात करतो आहोत. श्रवण म्युझिक प्रेझेंट शांतीर नाद साऊंड ऑफ सायलेन्स कलेक्शन ऑफ 30. या सीडीचं प्रकाशन आणि त्याचबरोबर स्मार्टफोन ऍप्लिकेशन जे खास तयार केलेलं आहे श्रवण या दोन्ही सच्चा कलाकाराचं दर्शन आहे. ते फोटोग्राफरना पोज देण्यासाठी ते काही धरत नाही. बहुत आनंद हो रहा है ये कार्यक्रम में मेरी उपस्थिति में. अपने आप को भगवान समझता हूँ. संगीत की उत्पत्ति मंदिरों से ही हुई हुई है. जैसे देविका जी ने कहा कि ये महादेव का इंस्ट्रूमेंट है ये रुद्रवीणा, तो पूरा संगीत ये हमारे मंदिरों से आता है. नाथ ब्रह्म एक शंख की आवाज आती है तो मंदिर सामने आ जाता है. संगीत को भगवान की आराधना के लिए हम मानते हैं और वो ही ठीक बात है मानना. कहीं का भी संगीत हो, वेस्टर्न म्यूजिक में भी जो चर्च से बातें शुरू हुई है म्यूजिक की, वो लोग उसको अभी भी वर्शिप करते हैं. हमारे यहाँ दुर्भाग्य की बात है कि इतना ऊंचा हमारा कल्चर 400 साल पहले ये भारत सबसे एडवांस कंट्री थी पूरी दुनिया में और संगीत का बहुत बड़ा स्थान था. मैं इसलिए कह रहा हूँ कि अब वो लुप्त होता जा रहा है. जैसे देखकर जैसे भी मिला मैंने सुना कि रुद्रवीणा के वादक हैं तो मुझे बहुत अच्छा लगा. जी मालूम हुआ कि बीज नाश नहीं हो रहा है, अभी भी कुछ लोग हैं जो इस परंपरा को लेके आगे चल रहे हैं. ये स्पिरिचुअल भाषा है. संगीत का मतलब यही है भगवान का नाम. यूनिवर्सल स्पिरिचुअल लैंग्वेज है म्यूजिक. अब यहाँ पर देखते देखते परिवर्तन तो हमेशा होते हैं, लेकिन परिवर्तन अगर अच्छी चीज के लिए हो तो आनंद होता है. हमारे वाद्य हैं सितार वीणा सरोद, अच्छा पखावज जो लुप्त हो गया. यहाँ मुझे पैसे कमाने के लिए फिल्मों में जाना पड़ा जो मुझे पसंद नहीं है. वो किसी को बस क्लासिकल म्यूजिशियन को पसंद नहीं है, लेकिन गुलाम अली खान साहब ने भी गाया, आमिर खान साहब ने भी गाया और हमने भी बजाया, क्योंकि दूसरा कुछ था नहीं. और जिसने जैसे ये रुद्रवीणा है, ये जैसे इन्होंने कहा कि इसका महत्व क्या है, वो बिल्कुल सही बात यूँ ही है. जिसको लुप्त हुए को काफ़ी समय हो गया. अभी तो नाम मात्र के लिए मैं इन्हीं को देख रहा हूँ. कुछ लोगों ने हमने ये इंस्ट्रूमेंट फॉरेन कंट्री में देखे, बहुत अच्छे जो इंस्ट्रूमेंट थे वो वहाँ चले गए. म्यूजियम में ये हमारे इंस्ट्रूमेंट रखे हुए जो पुराने अच्छे इंस्ट्रूमेंट थे, तो ये बड़े आज मुझे अच्छा लग रहा है कि इस वाद्य के लिए वापस आप सब लोगों ने जो परिश्रम किया है, मेरे से इसके लिए जो भी कुछ सेवा होगी वो भी मैं भी करूँगा. आप लोगों को इस बात की बधाई देता हूँ कि आप बहुत
पवित्र अच्छा काम करें, जो म्यूजिक की वाकई ही जरूरत है। सारे गामा पादा निशा, ये जो है इन शब्दों में बड़ी जान है। सा का मतलब साधना, रे साध, फिर गा। कुछ लोग वो हैं जिनको रिकॉग्निशन मिलनी चाहिए थोड़ी, नहीं मिली, उनको मैं छोटा सा अवार्ड देता हूँ। गंगूबाई को दिया, हलीम जाफर को भी दिया, प्रभात रे, और इस तरह से 8-10 लोगों को लास्ट मैंने अवार्ड दिया था। रामश्रेय झा, ये इलाहाबाद के रहने वाले, इन्होंने 7 ग्रंथ लिखे, मैं किताब नहीं कहूँगा, ग्रंथ है। बहुत अच्छी संगीत की जानकारी है, संगीत को प्योर रखना ये भी बहुत पुण्य का काम है। इसको आप लोग चालू रखिए, मैं आपके साथ हूँ, और जो कि मेरे लायक से आप जरूर बताते हैं, और मैं आपको बताऊँगा कि मुझे ऑर्गेनाइज करने का तरीका कि आना मैं जब बुलाऊँ। तुम्हाला दोन भोपळे दिसतात,
खालचे आणि वरचा जो भाग आहे तो दांडी म्हणतात, तो बांबूचा असतो. पलीकडच्या साईडला एक करा म्हणून असतो, त्याच्यामध्ये वरती ब्रिज आहे, हत्तीच्या दाताचा असतो तो. ते दांडीचा भाग आहे हा, 4-5 फुटाची दांडी असती, त्याच्यावरती पडदे असतात, ते पडदे शिसमचे पडदे असतात, मेणामध्ये ते फिक्स केलेले असतात, मोरचून मेण आणि काजल पावडर. ते इतकं घट्ट होतं की म्हणजे प्राचीन आपलं एन्शियंट मटेरियल आहे ते, म्हणजे तो काही गोलाकार साऊंड जो असतो तो त्याच्यामध्ये छानपैकी येतो आहे. वरच्या मेन तारा 4 असतात, पहिली दुसरी तिसरी चौथी, म सा प सा, तारा खूप जाड असतात. तारेचा क्रम असा असतो की 26 नंबरची तार पहिली मी वापरतो, दुसरी तार षडजाची 24 नंबर, तिसरी तार पंचमाची 22 नंबर, आणि चौथीची तार आहे आता मी सांगितली ती 17 नंबर असते. आणि इकडच्या भागाला 2 खुंटे आहेत, म्हणजे चिकारी 2 तारा आहेत, त्या चिकारीच्या तारा असतात, एक मधलासा आणि एक वरचासा. आणि पलीकडच्या साईडला एक तानपुऱ्याची तार आहे, म्हणजे ती तार वाजवली की तंबोऱ्याचा भास होतो, म्हणजे तंबोरा घेण्याची जर नसती जर आपण एकटं प्रॅक्टिस करत असो तर. तो वरचा जो ब्रिज दिसतो आहे तो हत्तीच्या दाताचा पूर्वी करायची, म्हणजे हे जे आहे ते प्युअर एलिफंट हत्तीचा दात आहे ते. आणि त्या हत्तीच्या दाताची जवारी जर असेल तर तो साऊंड वेगळाच. पूर्वीच्या काळी सतरीला सुद्धा हत्तीच्या दाताची वापरत असत. Thank you.
Thank you.